लॉकडाउन मध्ये घ्या आपलं हक्काचं घर, फक्त 16 लाखात 2 BHK रो बंगला आणि 25 लाखात 3 BHK बंगला. साइट वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. बुकिंग साठी आजच संपर्क करा आदित्य चव्हाण यांचे, SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 90 28 06 42 42. गेल्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या कवडीमोल किमतीमध्ये विकलेल्या साखर कारखान्याच्या व्यवहारामध्ये ईडीनं लक्ष घातलेलं आम्ही अनेक बातम्यांमधून ऐकलं, वाचलं. विशेषतः जरंडेश्वर कारखाना हा जप्त केलेला ईडीनं, आणि त्यासाठी ईडीनं जे पुरावे सकृतदर्शनी आहेत असं सांगितलेलं आहे, हे पुरावे 5 वर्षापूर्वीच मी ईडीकडे सुपूर्द केलेले होते, काही नवीन आहेत अशातला भाग नाही. मुळामध्ये हे साखर कारखाने कसे विकले गेले, ज्या साखर कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं किंवा राज्य सहकारी बँकेचं कर्ज आहे, त्या कर्जाला राज्य सरकारचं हमी होती आणि राज्य सरकार आणि साखर कारखानदार सरकारमध्ये तेच, कारखाना चालवणारे तेच, बँकेत तेच आणि राज्य सहकारी बँकेतही तेच, अशा पद्धतीची ही साखळी असल्यामुळं कारखाना कर्ज काढत गेला, बँका त्याला कर्ज देत गेल्या आणि राज्य सरकार त्या कर्जाला हमी देत गेली आणि त्यामुळं हा कर्जाचा फुगा वाढत गेला. आणि एक वेळ अशी आली की हे कर्ज फिटणं अशक्य झालं आणि त्यावेळी हे साखर कारखाने अवसायनात काढून विक्री करण्याचा निर्णय घेतला गेला. पण विकत असताना ते स्वतःच खरेदी करायचे अशा प्रकारचं पूर्णपणे षडयंत्र तयार केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं पुन्हा एकदा एक नवीन चौकट तयार झाली. कर्ज देणारे तेच, कर्ज घेणारे तेच, कर्जाला हमी देणारे तेच, लिलावात काढणारे तेच आणि लिलावात घेणारेसुद्धा तेच, अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातले 42 साखर कारखाने लिलावात काढले गेले. यामध्ये 3000 कोटी रुपये किमतीचे कारखाने अक्षरशः काही शेकड्यामध्ये विकले गेले. या कारखान्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली होती, ते बुडाले. या कारखान्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं शेअर्स गुंतलेले होते आणि ठेवी गुंतलेल्या होत्या, ते सगळं बुडालं. या कारखान्यामध्ये कामगारांची देणी थकलेली होती, ते सगळ्या बुडाल्या. या कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे बिलं थकलेली होती, ते सगळं बुडालं. ऊस तोडणी मजुरांची मजुरी थकलेली होती, ते सगळं बुडालं. आणि कवडी मोल किमतीला कारखाने विकल्यानंतर बँकेचा तोटा झाला नाही, कारण या सगळ्या कर्जाला राज्य सरकारची हमी असल्यामुळं सरकारच्या तिजोरीतला पैसा बँकांच्याकडे गेला. आणि असं असूनसुद्धा या सगळ्या बँका अडचणीत आल्या आणि अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका, त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्याची वेळ आली, इतकी वाईट अवस्था या सगळ्या वित्तीय संस्थांची झाली. बाजार मूल्य न बघता केवळ ताळेबंदामधील मूल्य विचारात घेतले गेले तर काय व्यवहार होता, त्याचे उदाहरण म्हणजे 300 एकर जमिनीचं मूल्य 16 लाख रुपये दाखवलेलं आहे या कारखान्यांच्यामध्ये. आणि सदर कारखाना थेट शहरी भागाच्या मध्यभागी असूनसुद्धा तो त्याची जमिनीची किंमत 16 लाख दाखवून मूल्यांकन केलं गेलं आणि अशा प्रकारचे हे सगळे व्यवहार केले गेले. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला लुटलं गेलं, शेतकऱ्यांना, कामगारांना, तोडणी मजुरांना, सगळ्यांना लुटलं गेलं. आणि या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं गेल्या 7-8 वर्षापासून आवाज उठवत आलेलो आहे, जनजागृती केली, आंदोलनं केली, मोर्चे काढले, आंदोलनं केली, सगळं झालं. परंतु
आधीच्या सरकारनेही याकडे लक्ष दिलं नाही आणि नंतरच्या सरकारनेही याकडे लक्ष दिलं नाही आणि ही सगळी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी दौलत होती ती दौलत त्या दौलतीवर अक्षरशः दरोडा घातला गेला। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।